काल आपण काय पाहिलं, पहिली वेळ पाहिली, आज आपण दुसरी वेळ तिची 14 कडे शिकणार आहोत। तर माझ्या पाठीमागे मी जे म्हणते ते तुम्ही पण म्हणायचे मोठे। चला तर मग आपण सुरुवात करूया। ई ची गी घी ची ची जी जी टी ठी डी डी नी टी थी दी धी नी पी फी बी भी मी ई री ली वी शी शी सी ही री क्षी नी। तर ही काय झाली तुमची किती? ई टू नी ची 14 कडे आज आपण शिकलेलो आहे। तर तुम्हाला काय करायचे, या प्रकारचे या 14 कडे बसून शब्द तयार करायचे। तर कसे करायचे शब्द तयार मी तुम्हाला शिकवते। इकडे बघा मुलांनो, हे काय आहे माझ्या हातात, कसे चित्र दिसते तुम्हाला? दिसते सर्वांना? यस। काय आहे ही? जीप। तर मी तुम्हाला जीप हा शब्द लिहून दाखवते। इकडे बघा जीप। तर या जीपला कुठली वॅलंटी आलेली आहे बघा बरं, ही आहे जी। हा जीपचा शब्द लिहून दाखवला मी इथं, कुठली वॅलंटी आली? दुसरी वॅलंटी। तर हा जी जो सुरू झाले जी दुसरी वॅलंटी पासून, तो कुठे आहे या 14 कडीमध्ये कोणी दाखवू शकते का? ओके, मी दाखवते अगोदर, नंतर तुम्ही आयडेंटिफाय करा त्याच्यामध्ये। हा झाला जी। यापासून आपण तयार काय केलं शब्द? जी प। समजलं? अशा पद्धतीचे तुम्हाला आणखी शब्द तयार करायचे। आणखी एक्झाम्पल दाखवते मी तुम्हाला। ही काय आहे माझ्या हातात? डबी। तर ही डबी कशी लिहायची, हा शब्द कसा लिहायचा या डबीचा? पहा, मी लिहून दाखवते। ड बला दुसरी वेळांती डबी। तर हा काय झाला? डबी। या डबीचा शब्द मी लिहून दाखवला बी। आता या चौकाकडे मिळते बी कुठे आहे शोधा, कुठे आहे बरं? खरे सापडला? हा झाला बी, द बी। आता हे काय आहे माझ्या हातात? मनी। आता मनी हा शब्द कसा लिहायचा तो पण मी तुम्हाला लिहून दाखवते। म नन पाण्याचा दुसरी वेळ आहे मनी। आपण बी शोधला, आता आपण न नी शोधूया। कुठे नी? नन पाण्याचा, खरे हा त्याची दुसरी वेळ आहे मनी। नी असा शब्द काय झाला? म आता इकडे बघा आणखी एक एक्झाम्पल। हे काय आहे? मडक। एकापेक्षा जास्त, हे काय झालं? एका मडक्याचं अनेक वचन झालं, म्हणून एक असले की आपण त्याला मडक म्हणतो, हे दोन असले म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत? मडकी। तर हा मडकी हा शब्द कसा लिहायचा ते पण दाखवते मी तुम्हाला। म ड कला दुसरी वेळी मडकी। समजलं? आता हे याच्या या चौकटीमध्ये की हा कुठे शब्द? पावरे वर्ण, खरे हा झाला की। अशा पद्धतीचे तुम्हाला 20 शब्द तयार करायचे आहेत। मी तुम्हाला होमवर्क लिहून देते, तो झाला आजचा तुमचा होमवर्क। लिहून घ्या होमवर्क। या प्रकारचे तुम्हाला 20 शब्द लिहायचे आहे तुमच्या नोटबुकमध्ये। तो आहे आजचा तुमचा होमवर्क। धन्यवाद।